इच्छा खूप होती पण हिम्मत नव्हती. का मी काय खाणार होते तुला? नाही मारलं असतस. कधी मारलंय मी आधी तुला? नाही मारलंस पण तू मारशील अशी भीती वाटत राहते सतत. श्री तुला काय गरज होती याला इथे आणायची? गरज मला नाहीये, गरज तुला आहे बेबी अत्त्या, म्हणून आणलंय मी त्यांना. मूर्खपणा आहे सगळा, मूर्खपणा. तुला कुणी सांगितलं मला याची गरज आहे? मी सांगितलं. जानवी मला आता तुझ्यावर चिडायचं नाहीये. मी शपथ घातलीये स्वतःला बाळासाठी. मग बाळासाठी त्यांना माफ करा ना बेबी अत्त्या. त्याची गरज नाहीये जानवी. हे खोटं आहे बेबी अत्त्या. श्री तू ताबडतोब त्याला जायला सांग, मला त्याचं तोंडही बघायची इच्छा नाहीये. मग दिवस रात्र यांचे फोटो का बघत असतेस ग तू? मी नाही कोणाचा फोटो वगैरे बघत. तुझ्या उशीखाली एक फोटो असतो त्यांचा. ते मी सामान आवरत होते तेव्हा सापडला मला. पण म्हणजे सामानात फोटो होता? सामानात होता. पण मनात असल्याशिवाय सामानात कसा असेल बेबी अत्त्या? मी निघतो, मला हिचा राग ठाऊक आहे. माझ्या रागाचं कारण तू आहेस, तू मातेने केलंस माझं. नाही ते इतकी तापट नव्हते मी. बेबी अत्त्या आता जे होऊन गेलेलं आहे ते पुन्हा पुन्हा उघडून बदलणार आहे का? बेबी अत्त्या तुम्ही नका ना रागवू त्यांच्यावर. अहो एवढे आलेत ना ते तुम्हाला भेटायला. आणि बाय द वे ही माझी बायको जानवी. तुमच्याविषयी मी पप्पू कडून बरंच काही ऐकलंय. मी नमस्कार करते. अहो नाही 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 नाही, तुम्ही वाकू नका, तुम्ही वाकू नका तुम्ही. मी काय म्हणू आता तुम्हाला, मी सुनबाईच म्हणतो, चालेल ना? आवडेल मला. आणि नातानी सून आहेस ती तुमची? कुठल्या कुठल्या नातानी? बेबी त्या ऐक. एक मिनिट श्री, काय चाललंय तुम्हा दोघांचं? हा काय चाललंय? सगळ्या नवरा बायकोंना एकत्र आणण्याचा विडाव चाललाय का तुम्ही? आणि तसं असेल ना तर मी आधीच सांगते, आमचं जुळणं शक्य नाही. सरूच जमलं म्हणून माझ्या मागे लागू नका. मी सरू नाहीये, मला राग आवडता येत नाही. मी जर चिडून काही बोलले तर उगाच तुम्हाला वाईट वाटायचं. आज अॅनिव्हर्सरी आहे तुमची. मला त्याचं काहीही नाहीये. व प्रत्येक वर्षी अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही अपसेट का असता? माझ्या आयुष्याचं मातेरं झालं या गोष्टीचं दुःख होतं मला, आणि ते या माणसाने केलं. वाट लावली माझ्या आयुष्याची आणि माझी आई होण्याची इच्छा मारली. मी दुसरं काहीही सहन केलं असतं, अगदी काहीही. बायको म्हणून यांनी माझा अपमान केलाच, पण एक बाई म्हणून आयुष्यभराची शिक्षा दिली यांनी मला. ऑपरेशन करून आला हा मला ना सांगता, याला बाप व्हायचं नव्हतं म्हणून. असं नाहीये कावेरी, खरंच असं नाहीये. अगं मला बाप व्हायचं नव्हतं म्हणून मी ऑपरेशन केलं नाही, तर मला परवडत नव्हतं म्हणून. मग ऑपरेशन हा काय पर्याय का त्यावर? नाहीये ना, खरंच नाहीये. वर तोंड करून हे मलाच सांगतोस तू? आणि खाल मानेनं सांगितलेलं तुला आवडत नाही ना, तूच म्हणतेस ना माझ्याशी जे बोलायचंय ते नजरेला नजर देऊन बोल म्हणून. माझ्या नजरेला नजर मिळवताना तुला काहीच वाटत नाहीये? वाटत ना. मी त्यावेळी तुला खरं सांगायला हवं होतं असं वाटतंय. म्हणजे? मी खोटं सांगितलं तुला, तुझी भुणभुण थांबावी म्हणून.
मी खरतर ऑपरेशन केलंच नव्हतं. आणि मी ठरवलं तर अजूनही बाप होऊ शकतो. आई झालीस तू कावेरी, ती एवढ्या छान मुलाची. अगं, बायोलॉजिकल आई होणं म्हणजेच आई होणं असतं का? आई होणं ही मनाची भूक असते कावेरी. आपल्या सगळ्या गरजा या मनातूनच निर्माण होतात ना. म्हणून तर आपण म्हणतो की सुख हे मानण्यावरच असते. चालता होतो इथून. मला माफ कर कावेरी. अगं, मी घाबरलो होतो म्हणून मी खोटं बोललो ग तुझ्याशी. तू त्यावेळी एवढी चिडशील याची पुसटशी देखील कल्पना नव्हती ग मला. मी तुला भेटण्याचा खूप प्रयत्न केला पण तू नेहमीच मला धुडकावून लावलंस. कावेरी, आज आपली अॅनिव्हर्सरी आहे. मी दर अॅनिव्हर्सरीला तुझ्यासाठी कविता लिहितो. मला माहिती आहे तू जाळूनच टाकणारेस, पण निदान मी हे तुला दिल्याचं समाधान तरी. मला माफ कर कावेरी. मनातून रोज हजारदा मी तुझी माफी मागतो. तू जर त्यावेळी मला एक संधी दिली असतीस ना, तर मी तुझ्या पायावर लोटांगण घालून माफी मागितली असती ग मी तुझी. मी खोटं बोललो, मी दुखावलं तुला, पण विसरलो मात्र कधीच नाही. तुझ्याशिवाय अपुराच राहिलो ग मी. आजही माझ्या मनाच्या आत एक तू आहेस, माझ्या मनाच्या बाहेर एक तू आहेस, आणि देहाच्या उंबरठ्यावर मी उभा आहे. मनातली तू आणि जगातली तू बघत मला कल्पना आहे. माझ्या या अशा काव्यात्मक बोलण्याचा तुला तिटकार आहे. मी जर असाच तुझ्या समोर उभा राहिलो ना, तर तुझी चिडचिड आणखीन वाढेल. येतो मी, जमलं तर मला माफ कर. एक मिनिट. म्हणजे आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी मी तुझ्यावर राग धरला ती गोष्ट तू केलीच नव्हतीस. अरे मग एवढं खोटं का बोललास माझ्याशी? नवरे घाबरले की खोटं बोलतात. विचार श्रीला. हो, म्हणजे मी पण बोलतो बऱ्याचदा खोटं जाण्याविषयी. फार काही भूषण आहे ना याच्यात? नाहीये, पण जान्हवी इतकं मनाला लावून घेत नाही, समजून घेते ती. तू मला खरं सांगण्याची कधी संधीच दिली नाहीस, तोडून टाकलंस तुम्हाला. पण खोटं बोलायचंच कशाला मुळात? आणि इतकं मोठं आहे तुझ्यासाठी असं मला त्या क्षणी वाटलंच नव्हतं. मला वाटलं की खोटं बोलण्यानं तुझी भुणभुण तरी थांबेल. तुझ्या आत्ता कबूल करण्याने माझ्या आयुष्याचं नुकसान झालंय ते नाही भरून निघणार. तो माझा दावाही नाहीये. मला फक्त माफी मागायची होती आणि सांगायचं होतं तुला की आयुष्यात मी फक्त तुझ्यावरच प्रेम केलंय आणि मनापासून केलंय. मला माहितीये
मला पाहून तुझा पारा चढतो, निघतो मी. श्री थँक्स. अरे तुझ्यामुळे मला शेवटची का होईना पण एक संधी मिळाली. थँक्स, थँक्स अ लॉट. थँक्स. हॅपी ॲनिव्हर्सरी कावेरी. आज आपल्या लग्नाचा 18वा वाढदिवस आहे. 18 वर्ष झाली नाही आपल्या लग्नाला. आपलं लग्न सज्ञान झालं पण आपण नाही झालो. येतो मी. गुड बाय. आता माझ्या हातात नाहीये. श्री बेबी आता ते जात आहेत. प्लीज थांबव त्यांना. ते आता गेले ना तर परत येणार नाही. प्लीज थांबव त्यांना. बेबी आता आणि प्रत्येक नवरा कधी ना कधीतरी खोटं बोलत असतो. एवढा मोठा बेबी आता तुम्ही जर मन मोठं केलं ना तर त्यांच्या सगळ्या चुका तुम्हाला छोट्या वाटायला लागतील. आणि आमचा काही आग्रह नाहीये. खरंच आमचा काही आग्रह नाहीये. पण पुढे जाऊन तुला असं वाटायला नको की त्या दिवशी जर त्याला थांबवलं असतं तर बरं झालं असत. बेबीत्या एकटं राहणं फार अवघड असत. माझ्या अनुभवावरनं सांगतोय मी तुला. आणि कुटुंबातली कुठलीही व्यक्ती जोडीदाराची जागा नाही भरून काढू शकत. पण मीच का माघार घ्यायची दरवेळेस? अगं पण ते तुझ्या दाराशी आलेत ना आता. मी जा नाही सांगितलं त्याला. त्याचा तोच गेलाय ना. पण मग तुम्ही थांबवा ना त्यांना प्लीज. अरे पण त्याला तसं वाटत नसेल तर मी तरी काय. बेबी आता त्या चुका रिपीट करून आयुष्य सोपं होत नाही. आणि फोटोशी बोलण्यापेक्षा हाडामासाच्या माणसाशी बोलणं सोपं असतं. हे बघ हे बघ, आता तुला ठरवायचंय त्यांच्याशी बोलायचं की आयुष्यभर फोटोला कवटाळून रडत बसायचं. मरेपर्यंत हा माणूस मला छळत राहणार आहे. देव देव येतो. निघालात? हो. काहीच खाल्लं नाहीत हो तुम्ही? शिव्या खाल्ल्या भरपूर. निदान थोडा चहा तरी घ्या. नाही नको. तुम्ही मला चहा दिलात तर तुम्हालाही शिव्या खाव्या लागतील. त्यापेक्षा मी निघतो. देव थांब. अगं मी चहाला नाही म्हणालोय. अगं नाही नाही, तू रागवू नकोस त्यांच्यावर. त्यांनी अगदीच फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं मला. मला काय वेळ लागलाय का त्यांना उठसूट ओरडायला? नो कमेंट. कुठे निघालास? घरी. तुला कधी वाटलंच नाही का रे काय मला परत बोलवावं असं? कावेरी आपल्या उमऱ्यावर फुलपात्रा पालथं घातलंय मी. तू परत यावीस म्हणून. पण ते तुला दाखवू शकणार नाही इतकंच. का? तू घरी कधी परत येणारच नाहीयेस. एक
एकदा तरी तू मनापासून बोलावलेस कधी? बोलावतो आपण परक्यांना ग, तुझ्याच घरात मी तुलाच कसा बोलवू? सॉरी, नाही नाही अगं, माझंच चुकलं कावेरी, फार मोठा अन्याय केलाय मी तुझ्यावर. फार चांगले नाही वागले तुझ्याशी. कावेरी तू खूप चांगली आहेस, नाही रे एवढी चांगली नाहीये मी. मला आवडतेस तू, जशी आहेस तशीच. आग्या वेताळ देव. सॉरी. आता नुसतं सॉरीच म्हणणार आहेस का? अग मग काय करू, अगं मी लाख म्हणीन पण तू यायला पाहिजेस ना. नाहीच येणार मी. तेच तर, म्हणून बोलवत नव्हतो मी. तस नाही रे, आज अनिव्हर्सरी आहे ना आपली, इथेच साजरी करू आणि मग जाऊ घरी. म्हणजे तू पण बॅग भरायला मदत करायची आहेस मला, नेहमी करायचं असत तशी. बघ पण कसा आहे तो, म्हणतोय का एकदा तरी घरी चल म्हणून. काका म्हणा एकदा. अरे आता तेच तर म्हणतोय एवढ्या वर्षांपासून. हो पण असं जरा शब्दात म्हणा. बर कावेरी, आपल्या घरी परत चल. तुझ्या प्रतीक्षेत आहे घराची चौकट वर्षानुवर्ष. निर्जीव थांबल्यासारखी. त्या सगळ्याला तुझा स्पर्श झाला ना तर नवसंजीवनी मिळेल. कावेरी आता तरी घरी परत चल.
हा तुझा दास तुझी विनवणी करतोय ग? पुरे पुरे पुरे, एवढं काही अलंकारिक नको. आता चहा चालेल ना? हो, मला पण. काहीतरी खायलाच करते गोड. शिरा चालेल? हो. अरे वा, त्याचा फेवरेट आहे आणि तू केलेला तर खूपच आवडतो त्याला. हो ना, मग शिराच करते. छान. श्री, सरीला पण कळव गोड बातमी. हो, लगेच सांगतो. आणि विवेत्या आयची. हो, भेटते तिलाही. चला. चला. शिरा करूया.